नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीची 52वी वार्षिक सर्वसाधारण सभा नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडली आहे. यावेळी नगर, पुणे, जालना, औरंगाबाद, परळी या शाखांमधून मोठ्या संख्येनं क्रेडिट सोसायटीचे सभासद उपस्थित होते. 21व्या शतकात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ते सर्व बदल नवनवीन कल्पना आत्मसात करून नगर अर्बन बँकेचा कारभार अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त झाला आहे. आता बँकेपुढे अनेक राष्ट्रीयकृत खासगी बँकांचे आव्हान आहे. या स्पर्धेच्या युगात अर्बन बँकेचे सर्व कर्मचारी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत इतर बँकांपेक्षा चांगली सेवा देत असल्याने अर्बन बँकेचा कारभार प्रगतीच्या पथावर गेला आहे. 108 वर्ष पूर्ण झालेल्या अर्बन बँकेच्या झालेल्या वटवृक्षाप्रमाणेच कर्मचाऱ्यांची क्रेडिट सोसायटीचीही वाटचाल वटवृक्षाप्रमाणे होत आहे, असं प्रतिपादन नगर अर्बन बँकेचे चेअरमन खासदार दिलीप गांधी यांनी केलंय. या बँकेला आम्हाला कोणत्या दिशेनं न्यायचं हे माझ्या सर्व सहकारी संचालकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं. आम्ही एकाच दिशेनं चालण्याचा सर्वजण प्रयत्न करतो आहोत आणि त्या दिशेला तुम्ही पण पुढे नेलं पाहिजे असा हा खरा तर विचार आहे. आता नेमकं काय करायचं आपल्याला, कारण एक अशी की महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्या काही 108 वर्ष पूर्ण झालेली संस्था आहे ती आपल्या 5व्या नंबरवर आहे. असे असताना या संस्थेबद्दल लोकांमध्ये काय अपेक्षा आहे, आमच्या सभासदाला काय वाटतं, आमच्या कर्जदाराला काय वाटतं, आमच्या डिपॉझिटरला काय वाटतं, त्याच्याकडनं आमच्या बँकेच्या काय अपेक्षा आहे. एकंदरीत ह्या 21व्या शतकामध्ये ज्या वेगानं बँकिंग क्षेत्राचा विकास होतो, ज्या पद्धतीनं बँकेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या भीम ऍप असणं तर इंटरनेट बँकिंग पर्यंत आणि मोबाईल बँकिंग पर्यंत, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बँकिंग ही करताना ऑनलाईन बँकिंग कसं करता येईल, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून कसं करता येईल, या नव्या नव्या सगळ्या कल्पना आज आपण स्वीकारल्या. नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडिट सोसायटीच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाली. बँकेचे मुख्याधिकारी नवीन गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वार्षिक सभेत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन वसंत कुसमुडे यांनी मांडलेले विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर होत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली आहे. यावेळी नगर बँकेचे चेअरमन खासदार दिलीप गांधी यांचे प्रमुख मार्गदर्शन झालंय. याप्रसंगी बँकेचे व्हॉइस चेअरमन नवनीत सुरपुरिया, संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, दीपक गांधी, शैलेश मुनोत, ॲडव्होकेट केदार केसकर, मनीष साठे, साधना भंडारी, मीना राठी यांसह अनेक जण यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी नगर, पुणे, जालना, औरंगाबाद, परळी शाखांमधून मोठ्या संख्येने क्रेडिट सोसायटीचे सभासद देखील उपस्थित होते. बँकेचे व्हॉइस चेअरमन नवनीत सुरपुरिया, संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, शैलेश मुनोत, ॲडव्होकेट केदार केसकर आदींनी आपल्या भाषणातून अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करून बँकेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रमुख योगदान असल्याचं सांगितलंय. फ्लॅट घ्या, कर्णाचा प्लॉट घेऊन पाळण्या करणं सोपं राहिलेलं नाही. पण एक सोसायटीची संकल्पना आम्ही बऱ्याच वेळा मांडली. मागच्या काहीतरी 3-4 वर्षापूर्वी या ठिकाणी काही बिल्डरही आले होते पण त्याला काही पुढे चालना मिळालेली नाही. तरी आता नवीन जी मुलं आहेत आता त्यांना 30-30 वर्ष 20 वर्ष बँकेत काम करायचं आहे. तर तुमचं निदान एकत्र एक ठिकाणी 10 लोक 12 लोकांनी काही किंवा प्लॉट घेऊन तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्शन करणार असं तर आम्ही आमच्या बँकेच्या काही नियमानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू शकतो ही एक सूचना आहे. आणि मी 1-2 शाखेला व्हिजिट केली जालना वगैरे भागामध्ये. आता आम्ही बऱ्याचशा बँकेच्यामध्ये आपण रेन्युएशन केलं आहे. खूप सुंदर आम्ही तुम्हाला फर्निचर दिलं आहे, मॅनेजरला केबिन छान केले आहे, सगळे रूम AC केलेले आहे आपण बँकचे. तर आता स्वच्छतेचा नारा मोदीजींनी सगळ्या देशाला दिलेला आहे, त्याची खूप गरज आहे. तर माझं एक मत असं आहे की तुम्ही सर्वांनी एक दिवस असा ठरवावा किंवा त्या दिवशी सगळ्यांनी बँक एकदम म्हणजे स्वच्छता म्हणजे नुसतं खालचं फ्लोरिंग झाडणं याला स्वच्छता म्हणत नाही, ते तर डेली होतंच तुमचं. कुठं जाळे आहेत, कुठं खूप छोटीशी धूळ आहे, सर्व आपल्या काच आहेत, हे आहे ते सगळं तुम्ही बाहेर, आपला जनरेटर आहे, तुम्ही सर्वांनी ते स्वच्छ केलं पाहिजे असं एक गरज आहे त्या गोष्टीची. आणि बऱ्याचशा ब्रँचमध्ये काय आहे की काही जे वायरिंग आहे ना तुमचं त्या ठिकाणचं त्याच्याकडे तुमचं खूप थोडं दुर्लक्ष आहे. म्हणजे मी जाणल्या गेल्यानंतर मला शॉकच बसलं तिथे इतके वायरचे जाळं जाळं झालं. अरे म्हणत तू काही झालं घटना झाली तर काय करणार तुम्ही, असं वाट आहे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर कुठल्याही संस्थेचा जर विकास होत असेल तो विकास होण्यामध्ये त्या संस्थेवर असलेले अधिकारी व कर्मचारी हे ज्यावेळेस आपल्या आत्मसन्मानाने आणि अत्यंत
सक्षमतेने प्रामाणिकपणे आपल्या ग्राहकांना सेवा देतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्या संस्थेचा विकास होत असतो. मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल की आपण सर्वजण काम अतिशय उत्तम करत आहात त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु एक छोटी आणि कडू आणि सत्य घटना मी तुम्हाला सांगेन, ती जर आपल्या पचनी पडली तर आपल्यामध्ये देखील बदल होईल. सोसायटीला झालेल जवळजवळ 400 घरात तुमची सभासद संख्या आहे आणि उपस्थिती फक्त जवळजवळ 150-160 पर्यंत आहे. दरवर्षी ह्या बँकेमध्ये मी गेली 10 ह्या बँकेचा तुमच्या आशीर्वादानं खासदार साहेबांच्या आशीर्वादानं डायरेक्टर आहे. दरवर्षी 2-3 जणाला आपल्याला त्यांची कार्यकाळ मुदत संपत असते. ह्या गेल्या 10 30-40 जण तुमच्या सभासदामधून कमी झाले. येत्या 1.5 जवळजवळ 50 लोक तुमच्या सभासदाचे म्हणजे बँकेचा स्टाफ कमी होणार आहे. असं करताना हा तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार येण्याचा वर्षातून एकच दिवस असतो आणि ह्या दिवशी तुम्ही फार उपस्थिती कमी दाखवता याचं मला थोडं दुःख वाटतं. ज्या तुमच्या बँकेत ज्यावेळेस मी 2008 या संचालक झालो त्यावेळेस तुमच्या सोसायटीचं 1 कोटी भांडवल होतं. आता जवळजवळ 4.80 कोटी भांडवल झालंय. परंतु आता आरबीआयच्या नियमाप्रमाणे आपल्याला ही सोसायटी बरखास्त करायचं पत्र आलं. परंतु खासदार साहेबांनी सांगितलं हे सर्व आपले लोक आहेत, आपला स्टाफ आहे, त्यांच्या आपल्याला त्यांचं हे जोपासलं पाहिजे. 9 नंबरचा विषय तुमच्या प्रोसिडिंगमध्ये आलेला आहे की जेणेकरून आपल्याला जिल्हा बँकेकडून आम्हाला कर्ज द्या. जिल्हा बँक आपल्याला तुम्हाला 11% कर्ज देणार. तुमचं मार्जिन तुम्ही 2% ठेवणार म्हणजे तुम्हाला 13% कर्ज मिळणार आणि तुम्हाला कर्ज फेडण्याकरता जिथं 4 महिने लागायचे तिथं 5 महिने लागणार. यावेळी 2017-18 या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच सहप्रमुख व्यवस्थापक MP साळवे यांचे चिरंजीव अजय साळवे यांची नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आलाय. सभेचं प्रास्ताविक सचिव अतुल भंडारी यांनी केलंय, तर आभार संचालक बाबासाहेब मगर यांनी मानलेत. बाळासाहेब ओतारी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय. एक असं की आमच्या नगर अर्बन बँकेच्या स्टाफ क्रेडिट सोसायटीचे आज सर्वसाधारण सभा होती. सर्वसाधारण सभा होती. या सभेला आज मोठ्या संख्येनं आमचे सर्व कर्मचारी सगळ्या ब्रँचेसमधून उपस्थित होते. आमचे संचालक मंडळही मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे. उस्माडे यांच्या नेतृत्वाखाली ते या सोसायटीचे चेअरमन आहे. याच्यातून एक खेळीमेळीच्या वातावरणातून सगळे या निमित्तानं वर्षातून सगळे कर्मचारी एकत्रित येतात आणि एक मोठा आनंदाचा उत्सवाच्या पद्धतीनंच या सर्वसाधारण सभा साजरी करतात. सर्वांचं जेवण वगैरे असं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि बँकेला पुढे नेण्यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा एक मोठा वाटा आत्तापर्यंत आहे तो अजून पुढे मोठ्या प्रमाणात वाढावा या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना जेवढं काही ज्या पद्धतीनं त्यांना मदत करता येईल तेवढं करण्याचं आमचं संचालक मंडळ नेहमीच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.